वंचित शोषित पीडित घटकांना सत्ता संपादन करून देणं हेच बाळासाहेब आंबेडकरांचे ध्येय व स्वप्न आहे. जिल्हा सहसचिव अनिल शिरसाट यांचं प्रतिपादन. शोषित पीडित वंचित घटकांतील समूहांना सत्ता संपादन करून देणं हेच बाळासाहेब आंबेडकर यांचे ध्येय व स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव अनिल शिरसाट यांनी घाटशेंद्रा येथील शाखा उद्घाटन प्रसंगी केलं. कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा व वाकोद येथे वंचित बहुजन आघाडी शाखा नामफलकाचं उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महासचिव श्याम भारसाखळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेजवळ, जिल्हा सहसचिव अनिल शिरसाट, तालुका अध्यक्ष देवीदास राठोड, तालुका उपाध्यक्ष राजू भिवसने, तालुका संघटक गणेश मोरे, तालुका सचिव सुभाष शिरसाट व भीमराव खिल्लारे, तालुका महासचिव रईस सौदागर, तालुका संयोजक तातेराव भुजंग, तालुका सदस्य अमोल साळवे, घाटशेंद्रा शाखा प्रमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, ग्रामीण, औरंगाबाद, कन्नड.